बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. 37 वर्षाचे विठ्ठल बाळासाहेब पाटील खेळणी विकण्याचा व्यवसाय करायचे. त्यांनी आज आपल्या 4 वर्षाच्या मुलाला घरातच गळफास लावला आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. या घटनेत 37 वर्षीय विठ्ठल पाटील आणि 4 वर्षाचा त्यांचा मुलगा वेदांश असे दोघेही मृत्यूमुखी पडले. करवीर तालुक्यातील कणेरी इथल्या पवार मळ्यात आज ही खळबळजनक आणि हृदयद्रावक घटना घडली. दरम्यान घटनास्थळी छताला आणखी एक दोरी बांधल्याचं दिसून आलं, तर विठ्ठल पाटील यांचा 6 वर्षाचा मुलगा सुदैवानं बचावला. 37 वर्षीय विठ्ठल बाळासाहेब पाटील हा पत्नी आणि 2 मुलांसह कणेरीतील पवार मळ्यातील एका घरात भाड्यानं राहत होते. मूळचा कर्नाटक राज्यातील 52 सौंदतीतला विठ्ठल खेळणी विकण्याचा व्यवसाय करत होता. तो कुटुंबासह तिरुपती बालाजीला गेला होता. शुक्रवारी रात्री तो तिरुपतीवरून कोल्हापुरात परतला. शुक्रवारी रात्री विठ्ठल शिवाजीपेठेतील आपल्या सासरवाडीत राहिला होता. आज सकाळी 2 मुलांना घेऊन विठ्ठल कणेरीतील घरात आला. त्यानंतर त्याचा फोन लागत नसल्यानं नातेवाईक शोध घेत कणेरीतील घरात पोहोचले. त्यावेळी विठ्ठल आणि त्याचा 4 वर्षाचा मुलगा वेदांश हे दोघेही घरात फासावर लटकलेले दिसून आले, तर विठ्ठलचा 6 वर्षाचा दुसरा मुलगा घराबाहेर खेळत होता. त्यानंतर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी CPR ला पाठवले. विठ्ठलनं आपल्या लहान मुलाला गळफास लावून त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली, तर दोन्ही मृतदेह शेजारी घराच्या छताला आणखी एक दोरी बांधल्याचं दिसून आलं. त्यामुळे विठ्ठलनं दुसऱ्या मुलालाही गळफास लावण्याचा विचार केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. सुदैवानं मोठा मुलगा बचावला, मात्र विठ्ठलनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण समजू शकलं नाही. या घटनेमुळे कणेरीमध्ये हळहळ व्यक्त होत असून गोकुळ शिरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.